सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी खासदार संजय काका पाटील युवा शक्ती भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील युवा शक्ती यांच्या वतीने कवठी महांकाळ शहरात महाकाली हायस्कूलच्या पटांगणात भव्य दिव्य दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा अतिशय उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला। दहीहंडी सोहळा मोठ्या प्रमाणावर होणार असल्यामुळे तब्बल 10,000 वर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून या सोहळ्याचा आनंद घेतला व उत्सव साजरा केला। प्रभाकर युवा शक्ती नाईक ग्रुप तालुका तासगाव यांनी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला। या ग्रुपला तब्बल 1,04,004 बक्षीस खासदार संजय पाटील व युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। कवठी महांकाळ शहरात प्रथमच भव्यदिव्य प्रबोधय दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। विशेष करून महिला वर्गाची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्या कार्यक्रमांना देखील तरुण वर्गाने मोठा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमात विशेष लक्षवेधी ठरले ते रील स्टार धनंजय पवार, डॉक्टर भाग्यश्री शिंदे, महाकाली हायस्कूलचे पटांगण नागरिकांनी खचाखच भरले होते। दहीहंडी सोहळ्याचा कार्यक्रम सुरू असताना आयोजकांनी मोबाईलवरील फ्लॅश लाईट सुरू करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला। सर्व पटांगणात मोबाईलच्या टॉर्चचा उजेड प्रबोधय दहीहंडी सोहळ्यामध्ये लक्षवेधी ठरला। यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार संजय पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी देखील नागरिकांच्या आनंदात सहभागी होत आनंद द्विगुणित केला। या कार्यक्रमाप्रसंगी खासदार संजय पाटील व भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी लक्षवेधी भाषण केले। दोघांनी पण उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे स्वागत केले। कार्यक्रम सुरू असताना खासदार संजय पाटील व भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची जबरदस्त कार्यक्रमांमध्ये एंट्री झाली। दहीहंडी फुटेपर्यंत नागरिकांची पटांगणावर शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कोणता संघ दहीहंडी फोडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते। शेवटच्या क्षणी चिंचणी येथील प्रभाकर पाटील यांच्या ग्रुपने दहीहंडी फोडून मानाचा क्रमांक पटकावला। भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे, माजी उपसभापती अनिल शिंदे, बाबू पाटील, नगरसेवक अशोक जगदाळे, व्यंकटराव पाटील, महादेव सूर्यवंशी, रमेश साबळे, औदुंबर पाटील, नगरसेवक अजित माने, रणजित घाडगे, जलाल शेकडे, राहुल गावडे, अजय पाटील, अनिल लोंढे, आझम मकानदार, गजानन कांबळे, वैभव सर्वदे, बंटी भोसले, अजय भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महांकाळ। त्रास माता भगिनींना होतोय, अनेक या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना होतोय, आणि ही पाण्याची टंचाई संपवण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आणि त्यामधून शुद्ध पाणी देण्यासाठी आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी 60 कोटी रुपये मंजूर करून आणलेत, आणि आपल्या शहराचं या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये शुद्ध पाणी देण्यासाठी ही योजना आज प्रगतीपथावर काम करते। लवकरच ही योजना सुद्धा पूर्ण होईल। ग्रामीण भागाचा जर विचार आपण केला तर आज आपल्या जिल्ह्यावर दुष्काळाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात संकट आहे। शेतकऱ्यांना जनावरांना चायला जनावरांसाठी चारा नाही, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही, शेतीला प्यायला पाणी नाही, अशी परिस्थिती असताना काका या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून लोकांसाठी 12-12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन काम करतायत, आणि या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये 40-50-60 किलोमीटर लांब जाऊन दहीहंडीचा थरार आणि या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्यासाठी जात असतात। अनेक मुलांनी संजय काका पाटील युवा शक्ती आणि प्रभाकर पाटील युवा शक्ती या सर्वांनी माझ्याकडे मागणी केली, काकांच्या नावानं आपण या ठिकाणी दहीहंडीचा मोठ्या पद्धतीने उत्सव साजरा करूया, आणि मग आम्ही या ठिकाणी सर्वजणांनी ठरवलं उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण या एवढं भव्य दिव्य अशा पद्धतीचं सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांचं, महिला भगिनी, आमच्या मुली, तरुण मुलं, वडीलधारी मंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व आपलं मनापासून स्वागत करतो। सगळ्या गोविंदांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्राची एक संस्कृती जपण्याचं काम या मर्दानी खेळानं आत्तापर्यंत टिकवलेलं आहे। या साहसी खेळानं दहीहंडीच्या या आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम या निमित्तानं घडतंय। या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो। आपले आशीर्वाद, आपली शक्ती ही आमच्या पाठीशी आहे म्हणून ही घौडदौड करता येते। हे आशीर्वाद, ही आपली शक्ती आमच्या पाठीशी राहावी ही कळकळींची विनंती करतो, आणि या दहीहंडीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। तमाम सांगली जिल्ह्याला अभिमान आहे, कारण
आमचा सांगलीचा खलास खासदार दिल्ली मध्ये उभा आहे, नाव त्याचं संजय काका, एकदा जोरदार बाळी का दणसणी झाली पाहिजे। आणि बाबा तासगाव कवठे मंकाची जनता आपल्याकडे एक वेगळ्या आशेने पाहते, मला आल्यानंतर लोकांना भेटल्यानंतर सांगतात की ते युवा आयकॉन आहेत। आणि खऱ्या अर्थाने काका आपण खांद्यावर हात फिरवताय, आमचे बाबा डोक्यावर हात फिरवताय आणि तरुणाईला आपलंसं करतायत, हा बदल तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो। म्हणून बाबांना माझी विनंती आहे, बाबा 2 मिनिटांमध्ये आपण शुभेच्छा देवात आता।